क्या बात है, जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. वाह वाह वाह. आता आपण लगेच जाणून घेऊया आपल्या कॅम्प लीडर्सना कशी वाटली ही जुगलबंदी. ते सचिन सर अप्रतिम दोघांनी अतिशय सुंदर सादरीकरण केलं. आणि तसं पाहायला गेलं तर ही जी लावणी आहे, कसं काय पाटील बरं आहे का, वसंत पवारांनी ही बांधलेली लावणी, ही वेस्टर्न पॅटर्न मध्ये ही लावणी बांधली गेलेली आहे, त्यामुळे त्याचा रिदम तसा आहे. आणि त्याचबरोबर कॉन्ट्रास्ट म्हणून माझी मैना गावाकडे राहिली. क्या बात, क्या बात, कमाल. दोघही जीते राहो, गाते राहो. थँक्यू, थँक्यू. वा वा, क्या बात आहे. वैशाली ताई, मला असं वाटत होतं की सार्थक आणि ज्ञानेश्वरीचा फोक स्टुडिओ नावाचा एक शो चाललाय. तो शो बघायला आम्ही सगळे आलोय. तुम्हा दोघांचंही कौतुक करावं तेवढं थोडं आहे. थँक्यू. ईश्वर करो आत्ता तुमची जी समाधी लागली ती समाधी कधीच मोडू नये. असेच गात राहा, खूप छान. वा आदर्श दादा. ज्ञानेश्वरी आणि सार्थक, शिंदेशाही सलाम. इतका जबरदस्त आवाज आहे तुम्हा दोघांनाही लाभलेला, त्यासाठी माझ्याकडे खरंच शब्द नाही आहेत. एक एक ओळ ज्ञानेश्वरी तू समजून सांगितलीस. काल काय ऐकलं ते खरं हाय का, ते सगळं इतकं छान वाटत होतं आणि ते पटत होतं. कसं काय पाटील बर हाय का, सांगा बर हाय का, काल काय ऐकलं ते खरं हाय का. आणि आपल्या मंडळाच्या ढोलकी पटूंसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे एकदा. आहा, क्या बात आहे. सार्थक आणि ज्ञानेश्वरी, आवाज वाढव.
तर आता आपण जाणून घेऊया आदर्श दादाकडून की कोण आहे आपला पाचवा सेमी फायनलिस्ट. तर आपला पाचवा सेमी फायनलिस्ट आहे सार्थक शिंदे. क्या बात है सार्थक, तू आहेस आपला पाचवा सेमी फायनलिस्ट. जोरदार टाळे होऊन जाऊ द्या. अय हय, पण ज्ञानेश्वरी ह्याचा अर्थ असा नाही की तू कुठेही कमी पडलीस. नाही, खूप छान गायलीस. आता नाही तर नंतर पुन्हा आपण प्रयत्न करायचा. ओके, ऑल द बेस्ट. थँक्यू. आदर्श दादाला माझी एक रिक्वेस्ट आहे की दादा, मला आज मनापासून वाटतंय की या दोघांना गिफ्ट मिळू दे या परफॉर्मन्ससाठी. चालेल का? शुअर चालेल. क्या बात है, गिफ्ट बॉक्स मंगाया जाए. वाह वाह, जमले जा रे, घेऊन येऊ द्या. म्हणजे काय आहा, क्या बात है. हे वह्या पुस्तक निवडली पोरीना. सिद्धार्थ शिक जरा केवढी आपण मी हे पुरीसाठी. हाय हाय, सो स्वीट. क्या बात है, क्या बात है. वाह 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 वाह.